भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार 10 वर्ष खासदार म्हणून ज्यांनी उत्तम काम केलं आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा 5 वर्ष मोदीजींच्या टीममध्ये खासदार म्हणून जे निवडून जाणार आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके रामदास तडसजी यांचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपले राज्याचे अतिशय धडाडीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित खासदार अनिल बोंडेजी, आमदार पंकज भोयरजी, समीर भाऊ कुणावारजी, दादारावजी केचे, प्रतापजी अडसड, रामदासजी आंबटकर, अशोकजी उईके, शिवसेनेचे नेते अशोकजी शिंदे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुबोधजी मोहिते, सुनीलजी गफाट, जयप्रकाशजी गुप्ता, आशिषजी देशमुख, जगदीश भाऊ गुप्ता, राजेशजी सराफ, गणेशजी खार, विजयजी आगलावे, शरदजी शहारे, ईश्वर बाळबुधे, सरिताताई गाखरे, सुरेश भाऊ वाघमारे, सुमितजी वानखेडे, सुधीरजी दिवे, राजेशजी बकाणे, राणाजी रणनवरे, परिमलजी कांबळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या हॉलमध्ये जेवढे लोक बसले आहेत त्यापेक्षा जास्त लोक बाजूच्या पेंडॉलमध्ये बसले आहेत। ते मला पाहू शकतात पण मी त्यांना पाहू शकत नाही आहे, त्यामुळे पहिल्यांदा बाजूच्या पेंडॉलमधल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो। आज रामदासजींचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो। काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले। मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो। जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली। आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, जिल्हा परिषद जिंकलो, एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो, नगरपालिका जिंकलो, नगर परिषद जिंकलो, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला। जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं। ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं, म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू। काय अवस्था आली आहे, काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार, बरं हद्दपार तर केलं पण उमेदवारच सापडे ना, उमेदवाराचा शोध चालू झाला, कोणी उभं राहायलाच तयार नव्हतं। मग एक उमेदवार काँग्रेसमधनं त्यांनी आयात केला, तेही माझे मित्रच आहेत, मला हे माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही, तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं। पण काही हरकत नाही, सगळ्यांना शुभेच्छा आहेत, लोकशाही आहे, प्रत्येकाने लढलं पाहिजे, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं, हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। आमच्या रामदास तडसजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली, लोकसभेत असो, लोकसभेच्या बाहेर असो,
सामान्य माणसात ते फिरत राहिले. हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता. रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय. आणि तसेही रामदासजी पहलवान आहेत आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहितीये त्यांनी? इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं, शरद पवारांच्या कब्जात होती. आमच्या पहलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली. सर्व डावपेच माहिती आहे, चेहरा भोळा आहे, त्याच्यावर जाऊ नका. वेळ प्रसंगी अशा प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपड झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या दोन निवडणुका रामदास तडसजींना 53% मतं मिळाली आहेत. यावेळेस तर मोदीजींची सुनामी आहे. मागच्या काळात लाट होती, आता लाट नाही आहे, आता सुनामी आहे. त्यामुळे रामदासजी आता 60% मतं आपल्याला घ्यावेच लागतील आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आणि मोदीजी का नाम, रामदासजी का काम, अब की बार 400 पार और तडसजी 60% के पार. आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी 10 वर्षांमध्ये देशाचं चित्र बदललं. गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी राबवला. आणि आश्चर्य बघा, जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले की मोदीजींनी जादू नेमकी काय केली. जगात याची चर्चा आहे. 10 वर्षांमध्ये या देशामध्ये 25 कोटी गरीब, 25 कोटी हे गरिबी रेषेच्या बाहेर आले. जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली 11वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत 11व्या व्यवस्थेवरनं 5व्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो. ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करतायत. मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी मी केली पण मुठभर लोकांच्या भरोश्यावर नाही केली. या ठिकाणी गरिबाला अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली, गरिबाला घर दिलं, गरिबाला शौचालय दिलं, गरिबाला गॅस दिला, गरिबाला लाईट दिले, गरिबाच्या घरी पाणी दिलं. मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 50 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे. 50 कोटी मुद्रा लोनचे जे कर्ज मिळाले त्यातले 25 कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत. या देशात 25 कोटी महिलांना आपल्या पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत. आणि तुम्ही तडसाहेब लक्षात ठेवा, आता तुम्हाला तिकीट मिळालं पण पुढच्या वेळेस कोणी आपलं तिकीट पक्क समजू नका. या ठिकाणी फक्त एक आमच्या ताई बसलेले आहेत, बाकी सगळे पुरुष बसले आहेत. आता तुमची सद्दी संपली आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं 33% लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि 33% विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील. आतापासून सवय करा, एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा, नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय. आणि महिलांचे असे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत की मोदीजींना कोणी मागे टाकू शकत नाही. आज 3 राज्यांच्या निवडणुकात देखील आपण बघितलं, सगळे पोल पंडित सांगायचे भाजपचा पराजय होणार, भाजपचा पराजय होणार.
पण त्यांना नारी शक्तीची ताकदच माहिती नव्हती, त्यामुळे नारी शक्ती अशी मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली की तिन्ही राज्यामध्ये इतर पक्षांचा सुपडा साफ, काँग्रेसचा सुपडा साफ आपण केला। आणि आता हीच नारी शक्ती मोदीजींना 400 पार घेऊन जाणार आहे, घेऊन जाणार आहे ना, नक्की हीच नारी शक्ती घेऊन जाणार आहे। आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोदीजींनी काम केलं। आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस 5 कोटी घरं बांधले जातात, ज्यावेळी 11 कोटी शौचालय बांधले जातात, ज्यावेळी प्रत्येक घरामध्ये नळ पोचतो, प्रत्येक घरात वीज पोचते, या प्रत्येक कामामध्ये त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, ज्यावेळेस गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतके हायवे तयार होतात, इतके पूल तयार होतात, देशामध्ये इतके रेल्वे तयार होतात, या प्रत्येक गोष्टीमुळे रोजगाराची निर्मिती होते। मोदीजींनी अशी गुंतवणूक केली की ज्या गुंतवणुकीतून देशाचा विकास झाला, ज्यातनं रोजगाराची निर्मिती झाली आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था जगातली 5वी अर्थव्यवस्था झाली। आणि आता मोदीजींनी सांगितलंय, मोदी की गॅरंटी है तीसरी बार सरकार आएगी तो दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था ये भारत बनेगा, जगातली तीसरी आर्थिक महाशक्ति भारत बनणार आहे। तिसरी आर्थिक महासत्तेचा अर्थ काय आहे? आर्थिक महासत्ता बनणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं। अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे काय? प्रत्येकाला संधी प्राप्त होणं। अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे रोजगाराची निर्मिती होणं। अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे मूलभूत सोयी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं। अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे देशाच्या तिजोरीत पैसा येणं। आणि मोदीजींकडे पैसा आला तर मोदीजी केवळ गरीब मध्यमवर्गीय यांचाच विचार करतात, महिला आदिवासी दलित यांचाच विचार करतात, ओबीसी गरीब शेतकरी यांचाच विचार मोदीजी करतात। हा सगळा पैसा या समूहाच्या कल्याणाकरता या ठिकाणी मोदीजी लावतील। आणि आपल्याला माहिती आहे, मोदीजी की गॅरंटी आणि गॅरंटी की गॅरंटी अशा प्रकारची गॅरंटी आपल्याला मोदीजींनी दिली आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय, शेवटी ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही विधानसभेची नाही, हे देशाची निवडणूक आहे। या ठिकाणी देशाचा नेता आपण निवडतोय। रामदास तळसांना हे वोट नाही आहे, हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे। समोरच्या पक्षाचं वोट हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे। आता त्यांच्याकडे तर प्रश्न असा आहे, त्यांची कुठली आघाडी? इंडिया आघाडी तयार झाली। इंडिया आघाडी, ही इंडिया आघाडी कशी आहे? या इंडिया आघाडीमध्ये 25 त्या ठिकाणी पक्ष आहेत। अरे 25ही पक्ष केवळ इंजिन आहे, याला डब्बा एकही नाही आहे। आपली गाडी कशी आहे? आपल्या महायुतीमध्ये, आपल्या एनडीएमध्ये आपले मोदीजी इंजिन आहे, बाकी सगळे बोगे आहेत आणि सगळ्या बोग्यांमध्ये सामान्य माणसाला बसायची व्यवस्था आहे। पण हे 25 पक्ष केवळ इंजिन आहेत, इंजिनामध्ये इंजिनच्या ड्रायव्हरशिवाय कोणालाही बसता येत नाही। आणि हे 25-26 इंजिन वेगवेगळ्या दिशेने निघालेले आहेत आणि यातलं मुख्य इंजिन कोणतं याचा निर्णय झालेला नाही, कारण प्रत्येक पक्षाचा ड्रायव्हर म्हणतो माझंच इंजिन हे पक्क इंजिन आहे, त्यामुळे एक इंजिनला दिल्लीकडे ओढतं, दुसरं चेन्नईकडे ओढतं, तिसरं बंगालकडे ओढतं, चौथं यूपीला ओढतं, पाचवं बिहारकडे ओढतं, त्यामुळे ही गाडी कुठेही जाऊ शकत नाही। विकासाची गाडी फक्त आणि फक्त मोदीजींकडे आहे। विकासाचं इंजिन हे केवळ मोदीजींचं आहे। मोदीजींच्या विकासाच्या गाडीत बसायचं असेल तर रामदास तळसांच्या कमळाची बटन दाबली की आपलं तिकीट पक्क, मोदीजींच्या गाडीतली एंट्री ही आपली त्या ठिकाणी पक्की होणार आहे। आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। देशाचा नेता कोण असेल मला सांगा, मोदीजींशिवाय कोणी नेता होऊ शकतो? कोणी होऊ शकतो? आज देशाचे नाही, मोदीजी वैश्विक नेते झाले आहेत, वैश्विक नेते। आपण सगळ्यांनी बघितलं, G20च्या वेळी जगातले सगळे देश म्हणाले मोदीजी तुम्ही नेतृत्व करा,
आफ्रिकेचे देश म्हणाले आमचे नेते मोदीजी आहेत आणि जगातल्या सगळ्या देशांनी त्या ठिकाणी मोदीजींना समर्थन दिलं. मोदीजींनी काय करून दाखवलं, गांधीजींचा जिल्हा म्हणून सांगतो, दिल्लीच्या गांधीजींच्या समाधीवर त्या ठिकाणी जगातले सगळे नेते मोदीजींनी एकत्रित केले आणि जगातल्या सगळ्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी गांधीजींचं अभिवादन केलं आणि त्यांना त्या ठिकाणी आदरांजली वाहिली. एक प्रकारचं वैश्विक नेतृत्व मोदीजींनी तयार केलं. आज जगाच्या पाठीवर भारताशिवाय जगाची कल्पना करता येत नाही असं आता जगातले नेते म्हणतात. हा कणखरपणा या देशामध्ये मोदीजींशिवाय कोण दाखवू शकतं? आज चीन असेल, पाकिस्तान असेल, आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. ही हिम्मत कोणाची आहे? ही केवळ मोदीजींची आहे. नाहीतर तोही काळ आपण पाहिला, मनमोहन सिंगजींचा, ज्या काळामध्ये पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्ब विस्फोट करायचा आणि आम्ही काय करायचो? आम्ही केवळ युनायटेड नेशनमध्ये जाऊन त्यांचा निषेध करायचो. मग तीव्र निषेध करायचो, मग अतितीव्र निषेध करायचो. आपला निषेध संपत नाही तर दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा. मोदीजींनी सांगितलं, आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या पाकिस्तानमध्ये घुसून आम्ही तुमचा निपात करू शकतो. आता पाकिस्तान आणि चीनची हिंमत नाही भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची. हे मोदीजींनी करून दाखवलं. आज भारताला कुठल्या उंचीवर नेलंय? आपलं चंद्रयान हे त्या ठिकाणी चंद्रावर उतरलं तर भारत पहिला देश झाला की ज्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवलं. आज आपलं आदित्य L1 हा उपग्रह सूर्यापाशी पोहोचला तर जगातला पहिला देश भारत झाला की ज्यांनी सूर्याच्या ऑर्बिटमध्ये आपला उपग्रह नेला. बंधू भगिनींनो, हा ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर वैश्विक नेतृत्व लागतं. एक असं नेतृत्व जे पलीकडचं पाहू शकतं, एक असं नेतृत्व जे भारताला विकसित करू शकतं. आणि विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी घेतलेली आहे. 2047 सालचा विकसित भारत मोदीजी तयार करणार आहेत. आणि बंधू भगिनींनो, मोदीजींनी सांगितलं, गेले 10 वर्ष तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. हा पिक्चर पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता येणारे 5 वर्ष भारताचं परिवर्तन करणारे, ट्रान्सफॉर्मिंग, अशा प्रकारचे 5 वर्ष आहेत. भारतातल्या सामान्य माणसाला, भारतातल्या शेतकऱ्याला, भारतातल्या युवांना स्थैर्य देणारं अशा प्रकारचे 5 वर्ष असणार आहे. आपल्या सगळ्यांना अधिकारिता देणारे 5 वर्ष असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, या निवडणुकीमध्ये जसं अर्जुनाला त्या ठिकाणी एकच गोष्ट दिसत होती, माशाचा डोळा, तसं आपल्याला एकच गोष्ट दिसली पाहिजे, ती म्हणजे मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री. आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आपल्यासोबत शिवसेना आहे, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपल्यासोबत रिपाई आहे, आपल्यासोबत रासपा आहे, आपल्यासोबत रयत क्रांती आहे, आपल्यासोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी एकत्रित आहेत. आपण सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता या महाराष्ट्रातनं आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून आपण खासदारांची संख्या देणार आहोत. आणि या संख्येमध्ये वर्धेकर हे रामदासजींची हॅट्रिक या ठिकाणी निश्चितपणे करतील, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, याच्यानंतर रॅली देखील होणार आहे. बावनकुळे साहेबांना आणि मला अकोल्याचा फॉर्म भरायला जायचं आहे, म्हणून मंचावरच्या इतर नेत्यांची, आमदारांची भाषणं देखील झालेली नाहीत, पण रॅलीत सगळे उपस्थित राहणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एक अभूतपूर्व रॅली वर्धाकरांनी पाहिली नाही अशी फॉर्म भरण्याची रॅली आज आपण या ठिकाणी काढावी, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.